या बातमीचे प्रायोजक आहे उमामा फॅशन विजापूरवे सोलापूर। जे रियाज खैराती आहेत यांनी अगोदर ती जागा महापालिकेची आहे का ती अतिक्रमणाची का रस्त्याची हे पहिला त्यांनी सांगावं, कारण या रस्ता जर तिथं होता तर महापालिकेने तसं पत्र दिलेलं आहे तिथं रस्ता नाही आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की माझे कार्यकर्ते मुश्ताक यांना गेल्या 10 ते 12 वर्षाखाली महापालिकेने ठराव करून तेथे त्यांच्यासह अनेक तिघा ते चौघांना गाळा बांधण्याची परमिशन दिलेली आहे, परंतु याच्या दादागिरीमुळे याच्या दमदाटीमुळे गेले 11 ते 12 वर्ष त्या व्यक्तींवरती अन्याय होत होता। त्या अन्यायातून त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली आणि आज 11 वर्षाच्या कालावधीनंतर कोर्टाने त्यांना न्याय दिला आणि तिथं गाळा बांधला गेला। या सगळ्या त्रासातून हा खैरादी नावाचा मनोरुग्ण अशा पद्धतीचे आरोप करतोय ज्याला कसल्याही बुडाचा आधार नाही आहे। आणि जे माझे मुस्ताकभाई हे कार्यकर्ते आहेत हे त्यांनी मगाशी मी ऐकलं की ते काँग्रेसचे आहेत बोलले, ते खरं तर शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले आहेत, ते आपले कार्यकर्ते आहेत आणि ज्यांनी 3-3, 4-4 पक्ष बदलले त्यांनी कोण कुठल्या पक्षात आहे याबद्दल बोलू नये असं मला वाटतंय। जो स्वतःच्या जातीच्या धर्माचा आणि स्वतःच्या प्रभागातल्या नागरिकांचा झाला नाही तो अशा पद्धतीची भाषा करू नये, कारण त्याला मी एक सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं तुम्ही अनेक ठिकाणी याच नाही तर अनेक ठिकाणी तुम्ही अतिक्रमण केलेले आहेत, सोलापूर शहरातल्या मुताऱ्या पाडलेल्या आहेत, तिथं तुम्ही गाळे घातलेले आहेत, तुम्ही म्हणताय की तुमच्यावर गुन्हे नाहीत, तुमच्यावरती मागे विनयभंगाचा गुन्हा आहे, तुम्ही दरोडेखोर चोर आहात, तुमच्यावरती दरोडेखोरीचा देखील गुन्हा आहे, तुम्ही आणि तुमचा मुलगा त्या एरियामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात, आणि जर या विरुद्ध कोणी आवाज उठवलं हे अगोदर देखील प्रहार संघटनाचे आमचा मित्रपक्ष आहे यांच्या विरुद्ध देखील आमचा मर्डर करणार, त्यांनी आमचं मर्डर करणार। अरे तुझ्यासारख्या फालतूक माणसासाठी वेळ कुठल्याच लोकांकडे नाही आहे, मर्डर करण्या एवढा तू मोठा नाही आहे। त्या ज्या प्रकरणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात, तू ज्या पक्षाचा नगरसेवक आहे त्या पक्षाचा तू होऊ शकला नाही, तिथं देखील खोट्या नाटा तू आरोप केला, तिथंही देखील तू मीच गटनेता असं म्हटलं आणि तुझी पक्षातनं हकलपट्टी करायची वेळ त्या पक्षावर अनेक वेळा आली। अशा अनेक पक्ष बदललेला माणूस माझ्यासारख्यावर जर आरोप करत असेल तर हा गुन्हेगार आहे, हा मनोरुग्ण आहे। या बाबतीमध्ये त्यांच्या समाजामध्ये आमच्या मुस्लिम बांधवांमध्ये देखील हा व्यक्ती कसा आहे हे माहिती आहे, कारण मला आठवतं आहे रमजान ईदच्या महिन्यामध्ये पहाटे एक व्यक्ती त्याला पाण्यासाठी नगरसेवक आहे म्हणून पाणी आलेलं नाही म्हणून फोन केला, तर त्याच्यावरती हा NC दाखल केला। ह्यांनी अनेक वेळा अशा पद्धतीचे खोटे आरोप करणे हा याचा धंदा आहे, ह्याला दुसरा कुठलं सुचत नाही अनेक चुकीच्या पद्धतीनं। आता तुम्हाला एक दाखवू इच्छितो, इथं माझ्याकडे डॉक्युमेंट आहेत, ज्या ठिकाणी तो रस्ता आहे म्हणतोय त्या ठिकाणी त्यांनी स्वतःची एक वडापावची गाडी लावली आहे, त्याला मुळात ती जागा हडप करायची आहे आणि ती हडप करण्याच्या ऐवजी आम्ही एक तिथं माझा कार्यकर्ता जर तिथं एक पाणपोळी देऊन आपल्या सर्व समाज बांधवांना ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक चांगलं कार्य करत असेल तर ह्याला लोकांनी मुतारी पण याला कमी पडली, पाणपोळी याला कमी पडली, अशा पद्धतीचा हा चोर आहे, जागा चोरतो अनेक ठिकाणी आणि त्याबद्दलची सगळी कागदपत्र आहेत। तो म्हणतोय की गुन्हेगार नाही, तो खरा गुन्हेगार आणि मनोरुग्ण आहे, हा माझा त्याच्यावरती आरोप आहे। कारण बघा यामध्ये तुम्हाला दिसत असेल ज्या गाडीवरती त्यांनी गाडा तिथं लावलं त्याच्यावर स्वतःचं नाव लिहिलंय खरादी आणि स्वतःचा नंबर त्यावरती लिहिलेला आहे। अशा पद्धतीनं जर तो चोर जागा चोरतोय आणि त्यांनी चोरू नये, त्याचा उपयोग फक्त समाजासाठी लोकांना उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी व्हावा, तर याला आपल्या समाजातील आपल्या लोकांना पाणी मिळतं याचं देखील दुःख आहे। म्हणजे हा किती समाज विध्वंसक आणि किती वेडा माणूस आहे हे याच्यावर लक्ष देत आहे, हे मी पत्रक सगळ्यांकडे देईल। ही गाडी तिथं आजही आहे, त्याला स्वतःला तिथं अतिक्रमण करायचं होतं, ते अतिक्रमण करता आलं नाही, ह्या गोरगरीब मुस्ताक असतील किंवा त्यांच्यासोबत अनेक दोघा तिघांना तिथं गाळा बांधू न देणे, ती जागा हडप करण्याच्या हेतूने हा सगळा धंदा आहे। आणि ज्यांनी तक्रार केलेली आहे त्या तक्रारदाराला पुढं करून अशा पद्धतीचे तो चोरधंदे करतोय आणि त्याच्यासारख्या सुवर्गीय अवलादला सोबत नाही की माझ्यासारख्यावरती कुठंतरी चिपकली आणि मगरमच्छ बोलणाऱ्या सुवरला मी सांगू इच्छितो की तू तुझ्या लायकीत राहा, पक्षाचा विषय आहे तिथं गोरगरिबांचा विषय आहे, त्यांना पाणी पिण्यासाठी गोरगरिबांचं आहे, या गोष्टीमध्ये तू आडवं येऊ नको। हा तुझा बंदोबस्त करणार तर तुझी जर बंदोबस्त हे कशा पद्धतीनं करणार हेही तुम्हाला सांगतो, हा मनोरुग्ण आहे, ह्याला दवाखान्याची गरज आहे, आरोग्य विभाग आमच्याकडेच आहे, त्यामुळे याचा चांगला बंदोबस्त आम्ही करू। बरं, एक महत्त्वाचा प्रश्न आहे की जे पाणपोळी लावलेली आहे तिथं मटके फोडलेले आहेत, नासधूस केलेली आहे असं कळतंय आम्हाला, तर तुम्ही काय भूमिका घेणार आहे? नाही, या बाबत पोलीस आयुक्त साहेब यांच्याशी मी आत्ताच बोललेलो आहे आणि तिथं ज्या भागामध्ये दहशत पसरवण्याचा तो प्रयत्न करतोय, मटके फोडणं, पाणी, आता ही जनता ठरवल, तिथं येणाऱ्या लोकांसाठी जर एक साधा कार्यकर्ता एक चांगलं पाण्याची व्यवस्था करत असेल तर ह्या मुतारी पाडून दुकानधंदा करणारा पाणी पिऊ देत नाही हे जनता बघेलच, आणि तिथं
कायदेशीर पद्धतीनं जर रस्त्याला अडथळा होत असेल तर मी माझ्या कार्यकर्त्यांना कधीही चुकीचं काम करताना सांगणार नाही. शिवसेना पक्ष हा मान्य आपले एकनाथभाई शिंदे हे गोरगरिबांचे नेते आहेत. आपल्या सोलापूर जिल्ह्याचे तानाजी सावंतसाहेब, आपले संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंतसाहेब हे गोरगरिबांसाठी काम करतात आणि आम्ही त्यांच्याच विचारांवरती हे जनतेचं काम करतो. जनतेला जनतेची व्यवस्था करणे, जनतेची सोय करणे हे माझं काम आहे, आमच्या पक्षाचं काम आहे, माझ्या कार्यकर्त्यांचं काम आहे. ते काम थांबणार नाही. पण जर नागरिकांना खरं रस्ता अडवून आम्ही पाणी पाजत असेल तर आमचं चूक आहे. पण रस्ता अडवलेला नाही, त्याचा वडापावचा गाडा उभारला तर रस्ता दिसत नाही आणि तिथं दुसरा बोर्ड पाण्यासाठी उभा केला, पाणी देण्यासाठी तिथे डेरे ठेवलेले आहेत, त्याची तोडफोड करतो, हा दहशत निर्माण करतो. या संदर्भामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल कायदेशीर पद्धतीने. बंदोबस्त करू म्हणता तुम्ही कालपासून, ते पण तेच स्टेटमेंट आहे, बंदोबस्त करू बंदोबस्त करू. बंदोबस्त म्हणजे नेमकं काय करणार? सांगितलं ना, मनोरुग्णांचा बंदोबस्त ज्या पद्धतीनं करावा लागतो त्या पद्धतीनं त्याचा बंदोबस्त होईल. त्यांनी ओढ दुपारी आणि घे सुपारी असं देखील तुम्हाला संबोधलेलं आहे. त्यांनी दुपारी उठत असेल, सुपारी कशा पद्धतीने घेतला हे लवकरच कळेल. महापालिकेत त्यांनी काय दिवे लावलेले आहेत काय, आणि ज्या सुपारीच्या गोष्टी बोलतो हा चोर मुतारे कमी पडलेला सुपाऱ्या बोलतोय, त्यामुळे ह्याच्या तोंडात ह्या सगळ्या गोष्टी शोभत नाहीत आणि त्याच्यावर आपण भाष्य करावं. त्यांनी ते मर्डर करतो एवढा तो काय भारी नाही, त्याच्यावर एवढा वेळ घालवायला आम्हाला वेळ नाही. समाजासाठी काम करायचं आहे आम्हाला, लोकांना गोरगरिबांसाठी काम करायचं आहे, इतकं त्याला आम्ही महत्व देत नाही त्या गोष्टीला. रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन. बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस उमामा फैशन. आमच्या इथे जीन्स, टी शर्ट्स, ट्राउजर्स, शर्ट्स, पैंट्स, जैकेट्स आदि वरायटीज उपलब्ध. तसेच दिवाळी, होळी, रमजानी, बकरी ईद, आंबेडकर जयंतीची ही शॉपिंग करा. आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फॅशन मक्का मस्जिद शेजारी बिजापूर्वे सोलापूर. संपर्क 9921037994.